चार पाय कोणाचे, दोन पायाच्या माणसाचे की माझ्या बाळाचे, कोणाचे ग कोणाचे, लाल गाल कोणाचे, झाडावरच्या गुलाबाचे की माझ्या बाळाचे। खूप छान अभ्यास, चला 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 खेळ, उठा खेळायला चलायचं, नाही खेळ जायचं ना बेटा, कोणीतरी खबर देत असलं पाहिजे, त्यातर कोणीतरी छळत असलं पाहिजे, कळलं? तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, मला मला काय सांगू नका। व्हॉट, ओ माय गॉड, अरे व्हॉट, नो नो, अरे क्या लगा रखा तुम लोगों ने, एक बार देख ली तुमने, ये बघा त्या दिलीप कुलकर्णी जे पैसे आहेत ते काशीकरांनी खाल्ले, मला माहित नाही, अहो तर विचार झाला, दॅट्स ऑल, काही मला सांगू नका, मालकाने फोन करू काय, काय चाललं काय साहेब, मला काय रस्त्यावरती आणायचं विडा उचलला तुम्ही, नाही हे थांबलं पाहिजे, ताबडतोब थांबलं पाहिजे, अहो हाताची घडी घालून बसण्याची वेळ नाही आहे, हे बघा लक्षात ठेवा, माझ्याप्रमाणे तुमच्याही गळ्याला फास लागणार आहे, बारा मुलांचा विचार करीत होते काकू, अगं उंटाच्या शर्यतीसाठी केवढी लहान लहान मुलं पळवलेली आहेत, नशीब चांगलं म्हणून त्यांची सुटका झाली, पण या आधी अशी कित्येक मुलं पळवली गेली असतील, काय झालं असेल त्यांच्या आई वडिलांचं, हो खरंय, मला ती कल्पना सुद्धा सहन होत नाही, माझं यशवंत जरा नजराड झालं तरी तरी मला भीती वाटते, यशवंत कुठे गेला, अगं आत्ताच येत होता, यशवंत, यशवंत, यशवंत अग असेल तो इथे कुठतरी, यशवंत बापरे, काय झालं पुरीला, संभाजीराव सुद्धा आले नाही त्याच्या देवा, काकू काकू नंदा काय सांगू, हे बघा डॉक्टर साहेब आले, डॉक्टर माझी नंदा, नंदा मोहित असे तुम्ही कोण, मी तिचा नवरा डॉक्टर, तिला काय झालं, तिला हार्ट अटॅक आला, घाबरायचं काहीच कारण नाहीये, माइल्ड अटॅक आलेलं आहे, यांनी त्यांना वेळेवरच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि सध्या त्यांना विश्रांतीची सक्त जरुरी आहे, तेव्हा कृपया तुम्ही कुठे आज जाऊ नका, काळजीचं कारण नाही, असे हताश होऊ नका, सारं काही ठीक होईल संभाजीराव, धीर धरा काकू, माझी नंदा जगायला पाहिजे, असं काय करताय, तशी बरी आहे ती, यशवंत कुठे, त्याला आमच्या घरी पाठवलंय, नंदा बरी होईपर्यंत आमच्याच घरी राहील तो, त्याची काळजी नको करू, यशवंता कुठे, काळजी करू नकोस, काकूकडे
काय झालं माझी काही काळजी करायची नाही बरं का तुमचे रिपोर्ट असे सांगतायत की ज्या रक्तवाहिन्या तुमच्या हृदयाला रक्तपुरवठा करत असतात त्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण झाले म्हणजेच अडथळे निर्माण झालेले आमच्या डॉक्टरी भाषेत त्याला म्हणतात क्लॉटिंग फंक्शन आणि असे अडथळे जवळजवळ चार आहेत अर्थातच अडथळे दूर करायचं म्हटलं म्हणजे ऑपरेशन हे आलं डॉक्टर ऑपरेशन कसलं ऑपरेशन मी सांगतो बायपास सर्जरी आणि ही बायपास सर्जरी एवढ्या लवकरात लवकर तुम्ही करू शकता तेवढंच पेशंटसाठी चांगलं एक विचारू डॉक्टर साहेब हो प्लीज या ऑपरेशनला खर्च किती येईल हो साधारणपणे 2 ते 2.5 लाख रुपये या